ओम नमो नारायणाय। मित्रांनो, 4 मार्च रोजी महाशिवरात्री आलेली आहे आणि 51 वर्षानंतर असा शुभ योग जुळून आलाय, असा दुर्मिळ संयोग या ठिकाणी जुळून आलाय की सोमवारच्या दिवशी सोमवारी महाशिवरात्री आलेली आहे। मित्रांनो, सोमवार हा भोलेनाथांचा वार मानला जातो, महादेवांचा, शिवशंकरांचा हा वार असतो आणि या दिवशी महाशिवरात्री आल्याने याचं महत्व कित्येक पटीने वाढले। जर आपल्या घरामध्ये काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, आपल्याला धन हवं असेल, पैसा हवा असेल, श्रीमंत व्हायची इच्छा आहे, आपण खूप कष्ट करताय मात्र पैसा येत नाही, महालक्ष्मी प्रसन्न होत नाहीये, लक्ष्मीचा वास आपल्या घरात टिकत नाही, घरामध्ये सतत आजार पण असतं, कोर्ट कचेरीचे मॅटर्स असतील, मित्रांनो घरामध्ये सुखशांती नसेल, सतत वादविवाद होत असतील, कोणतीही समस्या असू देत, प्रत्येक समस्येवरती अगदी रामबाण अशा प्रकारचा उपाय या महाशिवरात्रीला आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। या दिवशी आपल्याला केवळ एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, हे पाणी आपण आपल्या घरातलं वापरणार आहोत आणि या तांब्याभर पाण्यामध्ये आपल्याला आपल्या जवळपासची नदी असेल, कोणत्याही प्रकारचा पाण्याचा स्रोत जो आपल्या गावाजवळ आहे अशा या पाण्याच्या स्रोतामधून जरासं पाणी आपल्याला या तांब्यामध्ये टाकायचं आहे। मित्रांनो, यालाच गंगाजल असं म्हणतात। गंगाजल म्हणजे गंगा नदीतून आणलेलं पाणी असा अर्थ नव्हे। या पृथ्वीवरती जेवढ्या नद्या आहेत त्या प्रत्येक नदीला शास्त्र गंगाच मानतं आणि म्हणून ह्या गंगाजलाचे काही थेंब थोडंसं पाणी आपल्याला या तांब्यामध्ये टाकायचं आहे। आपल्या घरातलं आपण पाणी घेतलंय आणि त्यानंतर हे गंगाजल आपण घेतलंय आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं दूध। मित्रांनो, जर देशी गाईचं दूध, देशी गाय जर आपल्या आसपास असेल तर या देशी गाईचं दूध नक्की वापरा, ते जर नसेल तरी तर कोणत्याही गाईचं चालेल, मात्र मित्रांनो गाईचंच दूध पाहिजे, म्हशीचं किंवा इतर प्राण्यांचं, शेळीचं वगैरे दूध चालणार नाही। मित्रांनो, गाय ही गोमाता मानली जाते, माता मानली जाते आणि ती अतिशय पवित्र असते, तर अशा या गोमातेचं दूध आपण त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे। सकाळी लवकर उठून आपले जे काही नित्यकर्म असतील ते आपण आटोपायचे आहेत आणि सूर्योदय तिकडे सूर्य उगवायला आणि या ठिकाणी आपण हा तांब्या तयार करण्याला एकच वेळ यायला हवी आणि असा हा तांब्या तयार झाल्यानंतर असा हा तांब्या घेऊन आपण जवळपास असणाऱ्या एखाद्या भोलेनाथांच्या मंदिरात जायचंय आणि त्या ठिकाणी भोलेनाथांच्या पिंडीवरती जे शिवलिंग आहे या शिवलिंगावरती या तांब्याने अभिषेक घालायचा आहे। मित्रांनो, हा अभिषेक घालताना ओम नमः शिवाय किंवा तत्सम स्वरूपाचा कोणताही भोलेनाथांचा कोणताही मंत्र आपण उच्चारू शकता। 21 वेळा या मंत्राचं उच्चारण करा आणि थोडं थोडं पाणी, हे जे गंगाजलयुक्त हे जे पाणी आहे, दूधयुक्त हे जे पाणी आहे, हे थोडं थोडं आपण त्या पिंडीवरती वाहत राहा। मनामध्ये श्रद्धाभाव असू द्या, मनामध्ये भाव असू द्या की हे भोलेनाथ, मी तुमच्या पायाशी शरण आलेलो आहे आणि या मंत्राचा जो जप आहे तो 21 वेळा आपण करायचा आहे आणि हा मंत्र जाप करून झाल्यानंतर भोलेनाथांचं दर्शन घ्या आणि आपली जी समस्या असेल, जो काही प्रॉब्लेम असेल, जी काही इच्छा असेल, आपल्याला जे काही हवं आहे ते मागणं भोलेनाथांना मागा। ते शिवशंकर तुमचं हे मागणं नक्की पूर्ण करतील, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील, तुम्हाला प्रत्येक समस्येमधून सोडवतील। मित्रांनो, श्रद्धाभाव ठेवा, श्रद्धेने उपासना करा। ज्या दिवशी महाशिवरात्री आहे त्याचा जो आदला दिवस आहे, रविवारचा जो दिवस आहे, त्या दिवशी उपवास धरा आणि दुसऱ्या दिवशी आपण हा उपाय करा। मित्रांनो, खूप लवकर रिझल्ट्स मिळतील, खूप छान अशा प्रकारचे परिणाम तुम्हाला या उपायाचे नक्की मिळतील। तर मित्रांनो, हा उपाय करून पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज मिळवण्यासाठी, पाहण्यासाठी सबस्क्राईब शेजारचं घंटीचं बटन म्हणजेच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। याबरोबरच धन्यवाद। ओम नमो नारायणाय ना।